मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भाग कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळावे यासाठी या भागातील 35 गावांनी 2009 पासून संघर्ष केलाय. 2009 लोकसभा निवडणुकीत त्यांनी पहिल्यांदा मतदानावर बहिष्कार टाकला. 15 वर्ष संघर्ष करून देखील पाणी मिळत नसल्याने या भागातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. ज्वारीचे कोठार म्हणून ओळख असलेला मंगळवेढा कायम दुष्काळी म्हणून शिक्का असलेला तालुका. तालुक्यातील दक्षिण भागातील 35 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची देखील वानवा आहे. 2009 लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकून या भागाने पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आणला होता. मात्र 15 वर्षात फक्त 11 गावांना थोड्या प्रमाणात पाणी पोहोचलं. बाकी 19 गावं अद्याप तहानलेलीच आहेत. 2009 जे बहिष्कार टाकलं होतं आम्ही, ह्यावेळी जर पाणी आम्हाला नाही सोडलं, म्हैसाळचं पाणी नाही, कशाचं पाणी नाही सोडायचं, नाहीतर आम्ही बहिष्कार टाकणार आहे मतदानावर. मतदानाची काय जरूरत नाही, कारण अडचण आहे ती प्यायच्या पाण्याची आहे. शेतकऱ्याची मूळ प्रश्न पोटापण जनावराचा, जनावरसुद्धा प्यायच्या पाण्याचा प्रश्न आहे. आणि संभीर कठीण परिस्थिती आहे, दुष्काळ परिस्थिती अवस्था आहे. 2000 गतवर्षी पाऊस कमी झाल्याने जानेवारीमध्ये दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या. त्यामुळे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा पुढे आलाय. या दुष्काळी पट्ट्यातील गावांनी आता पुन्हा 2009 पुनरावृत्ती करण्याचा निर्धार केलाय. पहिल्यांदा पाणी मगच मतदान यासाठी आता गावागावात बैठका होऊ लागल्यात. 2009 जी पुनरावृत्ती करणार आहे म्हणजे झाली होती, त्यासाठी आम्ही बहिष्कार टाकला होता. त्याची अंमलबजावणी आम्ही गावागाव बैठका घेऊन निर्णय घेणार आहे. आणि येत्या 2024 लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जर पाणी शासन सरकारनं दिलं तर आम्ही त्याच्यावर काय म्हणजे हे करू शकत नाही. नाही दिलं तर आम्ही सरळ गाव लेवलला बैठका घेऊन आम्ही बहिष्कार टाकण्याच्या मार्गावर आहे. मंगळवेढ्यात सरकारने दुष्काळ जाहीर केलाय. मात्र मंगळवेढ्याच्या दक्षिण भागात कायमच दुष्काळ असतो. जानेवारी महिन्यातच पाण्याअभावी पिकं जळून जात आहेत, तर चारा पाण्यासाठी जनावरांना घेऊन भटकंती करावी लागतीये. त्यामुळे या 19 गावांनी आरपारची लढाई लढण्याचा निर्धार केलाय. यामध्ये किती यश मिळतं हे येणारा काळच ठरवेल. अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, सोलापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.